grammar portion. Okay. Page number 67. शब्दों और वाक्यों को जोड़ने वाले शब्द योजक या समुच्चय बोधक अव्यय कहलाते हैं, जैसे पर, आओ, इसलिए, लेकिन आदि. ओके, क्या कहता है? शब्दों और वाक्यों को जोड़ने वाले शब्द, शब्दों और वाक्यों को जोड़ने वाले शब्द योजक या समुच्चय बोधक अव्यय कहलाते हैं. शब्द वाक्कळे वाक्कळे सेंटेंसिने कूट्टि चेर्त्त एळुतान वेण्डि नम्मळ एन्त उपयोगिक्कुम योजक एन्त उपयोगिक्कुम योजक या समुच्चय बोधक एन्न पറയും ले എന്താണ് പറയുന്നത് വാക്കുകളെ ശബ്ദ ശബ്ദ ശബ്ദം എന്ന് വെച്ചാൽ എന്താണ് വേർഡ്സ് ശബ്ദ യാ ശബ്ദ ആവു വാക്യം പോ വാക്യം പോ ജോഡ്നി जोड़ने वाले शब्द चल दिया.
मैं घर दे गया मैं बीटी पोई ले इन्हें दे दो अब बस वापस मरे की पिने अपने कोई भाषा के लिए चल गया अपने कोई मैं घर गया मैं बीटी पोई पिने बाजार मेंस बाजार मार्केट मार्केट में कोई बाजार के लिए चल दिया ओके नेक्स्ट इंद्रन इसलिए सेकंड ईयर इसलिए 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 नॉरेंडो इंद्र शक्ति है हाँ लेकिन मैंने निश्चय किया नहीं ये रोकने की शक्ति है ना लेकिन मैंने निश्चय किया लेकिन मैंने निश्चय किया नहीं ये रोकने की शक्ति है हाँ और ना बड़ा निश्चय निश्चय तीर्थमान ശക്തി ഉണ്ട് അതുകൊണ്ട് അവൻ ആ ഒരു തീരുമാനം അവൻ എടുത്തില്ല ഓക്കെ നെക്സ്റ്റ് എന്താണ് Yeah.
में थक गया और वापस वर्षा के लिए चल दिया, इसलिए वह बीमार है, इसलिए स्कूल नहीं आया। लेकिन मैं ये नीचे किया नहीं, ये रोकने की शक्ति है। ओके, विशेषिपिक्कुन्न पदमाण विशेषण अल्ले। अप्पो
സത്യത്തിൻ്റെയോ ആ വിശേഷണത്തിന് നമ്മൾ എന്ത് പറയും? സജ്ഞ എന്ന് പറയും അല്ലേ? സജ്ഞ എന്ന് പറയും. ഓക്കെ, നമ്മളിപ്പോ ഏത് സജ്ഞയിലെ കാക്കാനാണ് പറഞ്ഞിരിക്കുന്നത്? ആ ഭാവവാചക സജ്ഞയിലെ കാക്കാനാണ് പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. അപ്പൊ നമ്മൾ ഭാവവാചക സജ്ഞ ഏതൊക്കെയാണെന്ന് നോക്കിയേ. ഭാവവാചക സജ്ഞ വ്യക്തിയെ
വർഗം അതിനെയാണ് ജാതി വാചകം. നമ്മുടെ കാസ്റ്റ് അല്ല, ജാതി എന്നുള്ള ഒരു വർഗം. ഒന്ന് മനുഷ്യർ, പിന്നെ മൃഗങ്ങൾ, പക്ഷികൾ, അങ്ങനെയൊക്കെയുള്ള ജാതി. ജാതി വാചക സംജ്ഞ. തേർഡ് ഏതാണ്? ഫസ്റ്റ് വ്യക്തിവാചക സംജ്ഞ, സെക്കൻഡ് ജാതി വാചക സംജ്ഞ, നെക്സ്റ്റ് ഭാവവാചക സംജ്ഞ. ഭാവ വാചക സംജ്ഞ. ഭാവവാചക സംജ്ഞ. ഓക്കെ, ഫസ്റ്റ് വ്യക്തിവാചക സംജ്ഞ, സെക്കൻഡ് ജാതി വാചക സംജ്ഞ, തേർഡ് ഭാവവാചക സംജ്ഞ, പിന്നെ ദ്രവ്യവാചക സംജ്ഞ. ദ്രവ്യ വാചക സംജ്ഞ. ഓക്കെ, ഫസ്റ്റ് വ്യക്തിവാചക സംജ്ഞ, ജാതിവാചക സംജ്ഞ, ഭാവവാചക സംജ്ഞ, ദ്രവ്യവാചക സംജ്ഞ, ലാസ്റ്റ് സമൂഹവാചക സംജ്ഞ. അഞ്ചാമത്തത് സമൂഹ വാചക. സമൂഹ വാചക അല്ലേ? ഠണ്ഡി എന്നുള്ളത് തണുപ്പാണ് അല്ലേ, ഒരു വിശേഷണ പദമാണ്. അതിന് നമ്മൾ എന്ത് എഴുതും? ഠണ്ഡെന്ന് എഴുതും.
नेक्स्ट वर्ड बूढ़ा बूढ़ापा बूढ़ापा ने आने का प्राय नाइट में बूढ़ा करेंगे क्या बूढ़ापा नेक्स्ट मीठा मिठास मीठा मिठास मीठा मिठास खटवा खटवाहट खटवा खटवा करने लगा ना टाइप ले खटवा रास्ते भाव माने खटवाहट ओके तो थोड़ी बारे हाँ ठंडी ठंड ऊंचा ऊंचाई चौड़ा चौड़ाई बूढ़ा बूढ़ापा मीठा मीठास खटवा खटवाहट ओके इतना ग्राम ओके मनसल डाट्सअप मेसेज मैडम चोदीट डाउट क्लियर अब नमुक संसाच मैडम पर क्लियर डाउट क्लियर ओके अब नाम संज्ञ पढ़ु विशेष पढ़ु योजक क्रिया पढ़ु ओके नेक्स्ट क्लास नमुक लेटर राइटिंग नमुक पढ़ी।